पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा दत्तक घेतला जाणाऱ्या ऐतिहासिक वारसास्थळांसाठी नवी योजना केंद्रीय पुरातत्व विभागानं आणली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण 5 ऐतिहासिक वारसास्थळं आता दत्तक घेण्यात येणार आहेत. पुरातत्व स्थळांच्या ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाची अडॉप्ट अ हेरिटेज ही योजना वारसास्थळांची नियमित देखभाल संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी वारसास्थळ संस्थेला दत्तक देण्याची केंद्राची ही योजना आहे. केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने शनिवारवाड्यासह इतर पुण्यातल्या 5 ऐतिहासिक वास्तू या दत्तक योजनेअंतर्गत खासगी संस्थांना चालवायला म्हणजे देखभालीसाठी देण्याचं एक निर्णय घेतलेला आहे. खरं तर करार झाले नाही अजून, पण त्याला कदाचित विरोध होऊ शकतो. आता या शनिवारवाड्यासमोर खरं तर इथं नेहमी पर्यटकांची गर्दी असते. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत ही बिल्डिंग हे वास्तू येते आणि इथे उत्पन्नही चांगलं मिळतं केंद्र सरकारला. मग तरी हे पुरातत्व विभाग दत्तक देण्याचं का घाट घालते मला सांगा. दवेजी, आपण नेहमी या शनिवारवाड्यासाठी आंदोलन करता, हिरिरीने बांधता सरकारकडे शासन दरबारी, पण आज तेच दत्तक द्यायला निघाले शासन, तुम्हाला पटतं काय? माझं स्पष्ट म्हणणं, वप ॲक्टमुळे मुस्लिम समाज नाराज झाला तर आम्ही हिंदूंवर सुद्धा अन्याय आणि अत्याचार करतो हे दाखवण्यासाठी सुप्रीम प्राईम मिनिस्टर जे कोणी नितीश कुमार असतील त्यांच्या दबावाखाली हा निर्णय घेतलेला आहे. हिंदूंच्या सुद्धा जमिनी बळकावण्याचा हा निर्णय आहे असं आम्ही मानतो आणि तीव्र निषेधच नुसतं करत नाही तर सुप्रीम कोर्टच्या सुद्धा जाण्याचा आम्ही विचार करत आहोत. ह्या जमिनी आम्ही वाचवल्यात, आमचे राजे राजवाडे लढलेत. ही राष्ट्रीय स्मारक असताना त्याचं प्रायव्हेटायझेशन एक प्रकारे होतं, तुम्ही लिलावच करताय. कोणी चालवलं घेणार सरकार म्हणतं की फक्त देखभाल दुरुस्ती माहिती सुशोभीकरण व्यवस्थापन आहे सगळ्यात महत्वाचं. याचं एवढी वर्ष आम्ही सांभाळले ना, त्या संस्थांनी सांभाळलेलं अतिशय सुंदर सांभाळले. सरकार जे सांभाळते ते कसं सांभाळतं आम्ही बघितलेलंय. हिंदू सक्षम आहे, हिंदूंच्या प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी त्याचा लिलाव करू नका, तिथं फायुशर हॉटेल करू नका. हिंदू महासंघ कदापि सहन करणार नाही हे निश्चित आहे. काय करणार पुढची भूमिका? आता लगेचच आम्ही सुप्रीम कोर्ट जातो. आम्ही तातडीची बैठक बोलवली आज संध्याकाळी, निर्णय घेऊ काय होतं त्याचा पूर्ण अभ्यास करू आणि निर्णय घेऊ. म्हणजे सहजासहजी होणार नाही, शनिवारवाडाच नाही, भारतातलं कोणतं सगळंच आहे जे काय असतील सगळे, फक्त पुणे जिल्ह्यातले 5 आहेत. पुणेतलेच नाही, भारतातले सगळे वाचवण्यासाठी काय काय करतात ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, सह चंद्रांत पुंदे, न्यूज 18, लोकमत, पुणे.